इथं नंतर आल्याच्या नंतर तुम्हाला इथं टेबल दिसेल, पहा टेबल म्हणजेच काय, मी एक नवीन सीट घेतोय आणि मला इथं प्री डिफाईन्ड टेबल बनवायचा आहे, क्लिक करतोय आणि या टेबलवर जातो, पहा मला प्री डिफाईन इथं टेबल आलेला दिसेल आहे। मला जर हाच जर माहिती जर तिथं घ्यायची असेल तर मी जर हाच याला कॉपी करतोय कंट्रोल सी आणि इथं जाऊन पेस्ट करतोय, पहा आहे का, मला सेम कंटेंट्स याच्यामध्ये आलेली इथं दिसेल आहे। मला हा जो समोरची जी व्हॅल्यू किंवा कंटेंट्स असेल ते तुम्हाला ऑटोमॅटिकली इथं त्या टेबलवर आलेले दिसेल आहे का। मी इथून कॅन्सल करतोय आणि ह्या टेबल जर परत मला चेंज करायचा असेल तर सिलेक्ट करून मला हा टेबलवर जाऊन मला वेगवेगळ्या कलरचा टेबल घ्यायचा आहे, पहा आहे का, त्या पद्धतीचा इथं टेबल आलेला दिसेल ठीक आहे। मला इथे ह्या टेबल टोटल क्लिक करून याला जर तुम्हाला नो कलर जर केलं इथं नन कलर तर तुमचा हा मेन कलर इथं दिसून जाईल ठीक आहे। कसं जायचंय सांगा, टेबलवर जाऊन तुम्हाला ज्या पद्धतीचं इथं कलर पाहिजे त्या पद्धतीचं इथं इफेक्ट देऊ शकता। ही ॲडव्हान्स एक्सेलमध्ये हे अजूनही एक इफेक्टिव्हली पद्धतीनं तुम्हाला इथं कलर दिसतील पहा आहे। परत तुम्ही इथं सिलेक्ट करून जर तुम्हाला यामध्ये वेगळ्या पद्धतीचा हा कलर परत इथं ऍक्टिव्ह करायचा असेल तर तो तुम्ही इथं देऊ शकता। आलाय का इथं आहे, इथे गेल्याच्या नंतर तुम्ही इथं जर रिझल्ट पाहिला, सपोज मला इथं काय करायचं आहे, या वरच्या लिस्टवर क्लिक करून फक्त फेल स्टुडंट पाहायचे असेल तर फेल स्टुडंट दिसतात आणि इथं फक्त पास स्टुडंट पाहायचे असेल तर पास स्टुडंटच तुम्हाला इथं पाहायला भेटेल आहे। ऑलवर क्लिक करून तुम्ही ओके करायचं आहे, सर्वच दिसतील। हीच कंटेंट्स ग्रेडला सुद्धा द्यायची असेल तर अलाइज करा आणि इथं ओके करा, पहा ग्रेड पण त्याच लिस्टमध्ये तुम्हाला आलेला दिसेल ठीक आहे। हा याने टेबल बनतोय। याच्या बाजूचा जो सेल आहे तो सेल म्हणजेच काय, सेल स्टाईल। इथं जर तुम्ही क्लिक केलंय आणि याला सेल स्टाईल जर पाहिजे असेल वेगवेगळ्या पद्धतीची तर तुम्ही यामधून वेगवेगळा सेल स्टाईल घेऊ शकता, पहा आहे का, तर तो सेल स्टाईल तुम्ही याच्यामध्ये ऍक्टिव्ह करू शकता। माझ्या आवडीची ही चेक सेल नावाची आहे, जी खूप छान दिसते। पण यामध्ये जे हे जे वरी ऑप्शन जे आलेले आहेत की जसे की मला यामध्ये कुठल्या कुठल्या फीजवाले विद्यार्थी पाहायचे आहेत आहे का, किंवा यामध्ये मला कुठल्या ग्रेडचे किंवा कुठले पास पाहायचे आहे की फेल पाहायचे आहेत, तर हे स्टुडंट तुम्हाला याच्यामध्ये दिसतील। तर हे ऑप्शन अजून एका पद्धतीनं तुम्ही आणू शकता, ते म्हणजेच कसं की ह्या सीटवर तुम्हाला इथं टोटली सिलेक्ट करायचं आहे आणि कशावर जायचं आहे, इथं डाटामध्ये कशावर जायचं आहे, फिल्टरमध्ये। तर या टायटल जे आहे हा वरचा टायटल, याला एक फिल्टर ऍक्टिव्ह होतो, फिल्टर। तर याच्याने काय होणार सांगा, की जसं की या लिस्टमध्ये मला फक्त एटीकेटी वालेच विद्यार्थी दाखवायचे असेल तर तेवढेच दिसतील, या लिस्टमध्ये मला फक्त सी ग्रेडचे विद्यार्थी दाखवायचे असेल तर तेवढेच दिसतील, या लिस्टमध्ये मला ऑल विद्यार्थी दाखवायचे असेल, ऑल स्टुडंट, तर तेवढेच दिसतील, या लिस्टमध्ये मला फक्त पास स्टुडंट किंवा फेल स्टुडंट जर दाखवायचे असतील तर तेवढेच मला दिसतील, मला सर्वच पाहायचे आहे। पण ही जी वरी जी लिस्ट आली, या लिस्टसाठी शॉर्टकट की सुद्धा इथं दिलेली आहे, पहा कंट्रोल शिफ्ट एल। मी इथं काय करणार आहो, कंट्रोल दाबणार आहो शिफ्ट आणि एल, पहा वरचे सगळे टायटल नाहीसे झालेत, आणि परत सिलेक्ट करा आणि काय शॉर्टकट की आहे, कंट्रोल शिफ्ट आणि एल। अशा पद्धतीनं आपण काय शिकलेलो आहोत आज, की फॉर्मॅट टेबल आणि फॉर्मॅट सेल स्टाईल।